असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चातील सभेत झालेल्या भाषणाद्वारे नेत्यांनी केलाय. विविध मागण्यांसाठी हा बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आलाय. बहुजन क्रांती मोर्चा व्यतिरिक्त राज्यात निघालेले इतर सर्व मोर्चे हे सरकारी मोर्चे आहेत. मुख्यमंत्रींचा ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी, महार, मातंगांचे भांडणे लावण्याचे काम करत आहे. आरक्षण समर्थित नागरिकांमध्ये वाद निर्माण करण्याचे कट कारस्थान मनुवादी RSS करीत असल्याचा गौप्यस्फोट बहुजन क्रांती मोर्चातील नेत्यांनी केलाय. बहुजनांनी संघटित होऊन बहुजन क्रांती मोर्चा काढला. हा मोर्चा मराठा समाजाच्या विरोधात नसल्याचाही सूर या नेत्यांच्या भाषणातून निघाला आहे. अमरावती शहरात मंगळवारी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये बहुजन समाजातील 120 संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चापूर्वी सायन्स कोर मैदान येथे विविध संघटनांच्या प्रतिनिधींची भाषणे झाली. त्यात हा सूर उमटला गेला. राज्यभरात निघालेल्या बहुजन क्रांती मोर्चाचा समारोप 21 जानेवारी रोजी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चातून होणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले आहे. अॅट्रॉसिटी कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी करावी, मराठा मुस्लिम ख्रिश्चनांना आरक्षण दिले जावे यासह 36 मागण्यांसाठी मंगळवार रोजी अमरावती शहरातून विराट बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. निळा, पिवळा, भगवा, हिरवा असे विविध झेंडे घेऊन महापुरुषांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. मोर्चासाठी सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध भागांतून जनसमुदाय शहरात दाखल झाला होता. विविध संघटनांचे झेंडे हातात घेऊन मोर्चेकरी सायन्स कोर मैदानात दाखल झाले होते. एकच साहेब बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, एकच पर्व, बहुजन सर्व या घोषणांनी हजारो मोर्चेकरांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने ओबीसी, SC, ST, कुणबी, मराठा, VJNT, SBC, 12 बलुतेदार, अल्पसंख्याक समाजाचे नागरिक सहभागी झाले होते. मोर्चातील 36 मागण्यांपैकी प्रामुख्याने अॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक करण्यात यावा, अॅट्रॉसिटी ऍक्टसाठी स्वतंत्र न्यायालयात व स्वतंत्र यंत्रणा उभी करून 6 महिन्यात न्याय द्यावा, महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रतिनिधी सलमान खान आणि फराह खान सह दीपाली निर्मळ, SP 24 तास, अमरावती.